केलेली रिंग लाईट, तर ती रिंग लाईट आलेली आहे. हॅलो, नमस्कार मंडळी, मी चैताली. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि तर आज मी बनवते छकुलीच्या डब्यासाठी भाजी आणि चपाती. पण तिला बटाट्याची भाजी आवडत नाही, बघू खाते का, नाही तर दुसरं काहीतरी बनवावं लागेल. चला, आज थोडी उशिराच उठली, बाकीची कामं आवरून गेली. त्यांना आता दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे. आज त्यांचा डबा नाही आहे, पण आम्हाला जेवण आणि छकुलीला पण दुपारी डबा पाहिजे. तर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि चपात्या बनवत आहे. बटाटा उकडून ठेवलेला आहे. मावू आणि छकुली अजून झोपलेले आहेत. इथे मी चपाती शेकवता शेकवता भाजीची पण तयारी करते. आज जरा वेगळा पदार्थ बनवणार आहे, तर बघू खाते काय ते. आणि कांदा न टाकता बटाट्याची भाजी कशी बनवायची हे मी रेसिपी शेअर केलेलीच आहे. या बटाट्याच्या भाजीत फक्त मी मिरचीऐवजी मसाला टाकलेला आहे, बाकी सगळं सेम आहे. आता मी लसणीची फोडणी दिली आहे, त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली आहे. नंतर जिरे मोहरी टाकली, त्यानंतर हळद, थोडंसं लाल तिखट आणि बटाटे बारीक चिरून टाकलेले आहे. आता हे सर्व मिक्स करून झाल्यावर 2 मिनटं झाकून ठेवणार. आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर आता 2 मिनटं झालेली आहेत. भाजीवरचं आता झाकण काढून भाजी हलवून गार करायला ठेवणार आहे. त्यानंतर ते एका स्मॅशरने पूर्ण स्मॅश करून घेणार आहे. इथे मी एक चपाती घेतली आहे, त्यावर थोडंसं सॉस आणि थोडं मेयोनीज घेतलेलं आहे. ते आता पूर्ण चपातीवर स्प्रेड करून घेणार आणि त्यानंतर आपली भाजी घालणार आहे त्यावर. भाजी पूर्ण चपातीला मस्तपैकी अशी लावून घ्यायची. त्यानंतर भाजी पूर्ण लावून झाल्यावर त्यावर पूर्ण चपातीवर चीज घालून त्याचा रोल बनवायचा. यामध्ये पाहिजे तर तुम्ही अजून वेगवेगळ्या भाज्याही मिक्स करू शकता. आता इकडे मी रोल करून त्याचे 2 तुकडे केलेले आहेत. आता आम्ही चलो दीदीला स्कूलला सोडायला. तयारी करते लवकर. बाय कर, हो बाय कर. आता आम्ही दीदीला स्कूलला सोडून घरी आलेलो आहोत आणि माऊ खेळते आता. खेळता खेळता तिचा हात घसरला आणि तिथेच पडली आणि रडायला लागली जोर जोरात. त्यानंतर तिला जेवण भरवायला घेतलं. खायला मागत नव्हती, खेळवत खेळवत कसतरी भरवत होती. जेवता जेवता तिची मस्ती चालूच असते, एका जागी बसून कधीच जेवत नाही. आणि आज सकाळपासून वाट बघत होती की ॲमेझॉनवरून माझी ऑर्डर येणार होती. की मी एक रिंग लाईट ऑर्डर केलेली, 5-6 दिवस झाले ऑर्डर केलेल्या, ती आज डिलेवर होती, पण अजून काय आलेली नाही आहे. आता बघू संध्याकाळपर्यंत, म्हणजे किती वाजेपर्यंत येते काय माहीत नाही. आणि रिंग लाईट मला याकरता पाहिजे की जेव्हा मी रेसिपी किंवा काही व्हिडिओ शूट करते तेव्हा उजेड कमी पडतो, म्हणजे लाईटीचा उजेड कमी पडतो. त्यासाठी मला रिंग लाईट पाहिजे होती, त्यामुळे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेली. आणि तिचे ॲमेझॉनवर रिव्ह्यू पण चांगले होते. बघू आता आल्यावर तुम्हाला दाखवेनच कशी आहे ती. आता माऊचं पण जेवण झालेलं, त्यानंतर मी पण जेवून घेतलं आणि बाकीची कामं करायला गेली. थोडी बेडरूममधली साफसफाई करून घेते. सुकलेले कपडे होते त्यांच्या घड्या घालून ठेवल्या. त्यानंतर इस्त्रीचे कपडे होते, त्याला इस्त्री करायला घेतली.
रोज एक दोन शर्ट किंवा पॅन्ट असतात तर मी त्याला रोजच्या रोज इस्त्री करून ठेवते, म्हणजे जास्त साठत नाही। आणि खूप असे कपडे झाले की खूप वैताग येतो इस्त्री करायचा, आणि बाहेर जाण्यापेक्षा ती घरात इस्त्री केलेली परवडते। इस्त्री करून झाल्यावर माऊला झोपवलं आणि त्यानंतर बाकीचं सगळं आटपलं। माऊ लगेच उठली, 15 ते 20 मिनिटं झोपली असेल। लगेच उठल्यामुळे ती सारखी मी उचलून घ्यायला लावत होती, आणि माझी भांडी पण घासायची राहिलेली, त्यामुळे मग तिला ओट्यावर बसवलं आणि भांडी घासून घेतलीत। आता काय करून देत नव्हती। भांडी घासून झाल्याच्या नंतर चहा बनवायसाठी फ्रीजमधून दूध काढायला गेली, तर तिने ज्यूस बघितला, मग तिला ज्यूस पाहिजे झाला, अर्धा खाली सांडायची आणि अर्धा प्यायची, आणि नंतर तिने पूर्ण अंगाला लावून ठेवलेला ज्यूस। घरात पूर्ण पसारा करून ठेवले ना, खेळणी सगळ्या घरात टाकून ठेवते ती, रोजचं असतं। आता मी कचरा काढून घेते, ती माझ्या मागे मागे सगळा फिरते, मस्ती तिची दिवसभर चालू असते। आता आम्ही दीदीला स्कूलमधून आणायला निघालो आहोत। आता इथे मी रात्रीच्या जेवणाची तयारी करते। सकाळची भाजी उरलेली होती बटाट्याची, आणि ब्रेड होतेच, तर ब्रेड घेतला, ब्रेडला बटर लावला आणि ती भाजी त्याच्यावर लावून घेतली। पण आता मी भाजीमध्ये थोडासा चाट मसाला आणि थोडी कोथिंबीर आणि थोड्याशा भाज्या मिक्स केलेल्या होत्या, आणि एका साईडला भात डाळचा कुकर पण लावून घेतलेला आहे। आता इथे मी एका भांड्यामध्ये बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ मसाला आणि हळद घालून पातळ असं भिजवून घेतलेलं आहे। आणि अशा प्रकारे त्याचे कटलेट्स बनवलेले आहेत। आता ते बेसनमध्ये मिक्स करून तेलात फ्राय करून घेते, डीप फ्राय। आता मी ब्रेडचे कटलेट खाऊन घेतो, चला तर बाय। आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मी तुम्हाला म्हणते की अमेझॉनवरून ऑर्डर केलेली रिंग लाईट,
तर ती रिंग लाइट आलेली आहे। तर मी हे नंतर तुम्हाला ओपन करून दाखवते कशी आहे ती। अशा प्रकारे तिचा बॉक्स आलेला आहे, या बॉक्स मध्ये आहे ती। तर हे मी तुम्हाला नंतर ओपन करून दाखवेन।